सांगली येथील प्रभाग 14 मधील सुरळीत पाणी व्यवस्था होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी प्रभाग समिती 1 सभापती उर्मिला बेलवलकर यांच्याकडे भेट देऊन तक्रार दिली. गेल्या अनेक वर्षांपासून पाणी व्यवस्था सुरळीत चालत होती व वेळेवर पाणीपुरवठा व जास्त प्रेशरनं पाणी मिळत होते. मात्र काही दिवसांमध्ये प्रभाग 14 मधील कबाडेवाडा, मगदुमवाडा, जोशी गल्ली या परिसरात पाणी वेळेवर पोहोचत नसल्यानं स्थानिक नागरिकांनी प्रभाग समिती 1 सभापती उर्मिला बेलवलकर यांच्याकडे भेट देऊन तक्रार दिली आहे. सध्या कोरोना व्हायरसनं थैमान घातले असून या परिस्थितीत वारंवार पाण्याचा वापर करावा लागत आहे. यावेळी सभापती बेलवलकर यांनी तात्काळ संबंधित विभागाशी चर्चा करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच यावेळी स्थानिक नागरिक म्हणाले की वेळेवर पाणी न मिळाल्यास पाणी बिल थकीत किंवा पुढील येणारं बिल भरणार नाही असा इशाराही यावेळी दिला. यावेळी नगरसेविका भारती दिगडे व पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांच्यासह प्रभाग 14 मधील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. नमस्कार, प्रभाग समिती 1 सभापती उर्मिला बेलवलकर. आज गाव भागमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे. वर्षभर झालं आम्ही मीटिंगा फक्त घ्यायचे चालले आहे, त्यामध्ये आम्ही बोलतोय पण त्याचं पुढं काय त्याचं होतच नाही आहे. रोज आम्हाला फोन येतात महिलांचे त्या पाण्यासाठी, पण एकही प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झाला नाही आहे. आज आपण कुंभार अधिकारी कुंभार आणि जाफर यांना बोलवून घेऊन महिलांनी त्यांच्यासमोर प्रश्न मांडलेत आणि ते लवकरात लवकर त्यांनी सोडवतील हा आपल्याला विश्वास दिला आहे. प्रभाग क्रमांक 14 या गाव भाग परिसरामध्ये पाण्याचा सातत्यानं प्रॉब्लेम सुरू आहे आणि नागरिक आमच्याकडे वारंवार ह्याची तक्रार करत होते आणि त्यामुळं आज सभापती उर्मिलाताई बेलवलकर यांच्याकडे तातडीनं त्या भागातले नागरिक गोळा झाल्या. महिला आणि विशेषतः जोशी गल्ली असेल, कबाडेवाडा असेल, मगदुमवाडा असेल, या भागामध्ये सातत्यानं पाणी येत नसल्याचं नागरिकांनी तक्रार केलेली आहे. कोरोनामुळे सर्व लोक घरात असतात आणि सातत्यानं महाराष्ट्र शासन किंवा देशाकडनं सांगितलं होतं की कोरोनामुळे सातत्यानं हात धुवा, स्वच्छता ठेवा आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रादुर्भाव लक्षात आलेला आहे. आणि आत्ता आमच्या अधिकाऱ्यांनी सकाळी 2 ते 3 तास आणि संध्याकाळी 3 तास आम्ही पूर्ण क्षमतेनं पाणी तुम्हाला देऊ आणि शिवाय काही लाईनची कामाची मंजुरी पण तातडीनं घेऊन परत हा प्रश्न उद्भवणार नाही अशी आम्हाला ग्वाही देण्यात आली. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी आणि माझ्या एका सहकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं पाणी प्रश्न काय आहे, कशा पद्धतीनं आहे. आम्ही गेले वर्षभर या पाण्यासाठी झगडतो, ना रात्र ना दिवस. आमच्या प्रत्येक अपार्टमेंटमध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये आता अशी परिस्थिती आली आहे की प्रत्येकजण एकमेकाशी भांडतो, भांडणं सुरू झाली आहेत आमच्यामध्ये. आणि एवढं असून सुद्धा हे पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. अधिकारी येतात, आश्वासनं देतात, पण तरीही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. इच्छा संख्येनं छोट्याशा खोलीमध्ये दाटी वाटीनं एकत्र आलो होतो, तर परत ही अशी वेळ आम्हाला येऊन देऊ नका. कारण का हे आमच्यासाठीही चांगलं नाही आणि अधिकाऱ्यांसाठीही चांगलं नाही. तर ती वेळ परत कृपा करून आम्हाला येऊन देऊ नका. आम्हाला वेळच्या वेळी पाणी सोडा.